पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडायला शिवसेनेचा विरोध, याकरता बालगंधर्व रंगमंदिराबाहेर शिवसेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली। ज्येष्ठ तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी देखील सह्यांच्या मोहिमेमध्ये भाग घेतला। स्वतः इथं सही करून त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या जागी नवीन वास्तू उभारायला विरोध दर्शवला। आज हजारो करोडो कलावंत बालगंधर्वच्या जीवावरती पोट भरतात। बालगंधर्व ही आमची लक्ष्मी आहे। आज ह्या बालगंधर्व थिएटरमधून अनेक कलाकार सेलिब्रिटी झालेत, मोठे झालेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातून कलावंत येतात, हजारो प्रोग्राम पोट भरतात। नाटक, लावणी, लोकधारा, अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतात। तर बालगंधर्व हे आमचं पाडू नये, सरकारने गरीब कलावंतांचा विचार करावा। 5 वर्ष या कलाकारांचं नुकसान होणार आहे, तसंच या निसर्गाचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। 4,95,00,000 रिपेरिंगच्या नावाखाली आत्तापर्यंत कॉर्पोरेशनने गेल्या वर्षभरात ह्या वास्तूवरती खर्च केलेला आहे। हा पुणेकरांचा करयुक्त पैसा हे जसे चुकीच्या मार्गाने घालवणार असेल तर यांचा निषेध व्हायला पाहिजे आणि ही वास्तू पडू देणार नाही। आम्ही शिवसेना पूर्णपणे या वास्तू पाडण्याच्या विरोधात राहणार आहे। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।